नमस्कार, मी मूर्तिकार नितीन मोहन राजापुरे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं मूर्त्यांना थोडा असा फटका बसला. मटेरियलचे रेट भरपूर प्रमाणामध्ये वाढले, 30%. कलर वाढलेत. पी ओ पीच्या जिप्सन प्लॅस्टर जे आपण या मूर्त्यांसाठी यूज करतो त्याचे रेट भरपूर वाढलेत. त्यामुळं ग्राहकांना थोडा या पावसाचा थोडा फटका बसू शकतो. आम्ही सर्व होलसेलमध्ये मूर्त्या विकतो. या मूर्त्या शक्यतो पुणे, मुंबई, बँगलोर अशा बऱ्याचशा ठिकाणी होलसेलमध्ये बाहेर जातात. नगरमध्ये उत्कृष्ट अशा प्रकारच्या मूर्त्या मिळतात, त्यामुळे लोकांना आपल्या अहमदनगरमध्ये चांगल्या प्रकारे मूर्त्या पाहायला देखील मिळतात आणि आकर्षक पूजा देखील करता येते त्यांची. कच्च्या मालाचे दिवसेंदिवस आता या भाववाढ होतच आहेत, त्या मानाने आम्हाला इथं या मूर्त्यांची किमती तेवढ्या प्रमाणात भाववाढ मिळत नाही. या म्हणजे दिवाळी पिरियडमध्ये जे पावसाळ्याचं हे असतं तर त्याची खूप मोठी अडचण येते. पाऊस आला म्हणजे लाईट जाते, त्यामुळे कामं करण्याला थोडंसं आम्हाला उशीर होत होते. म्हणून यावर्षी पाऊस जास्त नसल्यामुळे कच्च्या मालाचे दरवाढ जास्त झाले गेलेली आहे, त्यामुळं आम्हाला खूप मोठ्या अडचणी आल्या. आणि जर पाऊस आला तर लाईटीचा एक थोडासा प्रॉब्लेम येतो. या तांत्रिक अडचणींमुळे कामामध्ये खूप मोठा व्यत्यय आम्हाला निर्माण होतो. तसं आपण पाहता की 4-5 वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी हे सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. जर समजा भविष्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसवर जर बंदी आलीच तर सण उत्सव या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही. शाडू मातीच्या मूर्ती आम्ही सुद्धा बनवल्या, पण त्याचं किमतीमध्ये आणि या किमतीमध्ये आणि टिकाऊपणामध्ये खूप मोठा जमीन असण्याचा फरक आहे. या मूर्ती ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवल्या जातात ह्या म्हणजे उचलायला हलक्या, किमतीला स्वस्त अशा सर्व माध्यमातून सामान्य नागरिकांना परवडण्यासारखे. परंतु 2-3 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या याला घाबरून संपूर्ण शाडूमध्ये त्या मूर्त्या बनवल्या होत्या, परंतु त्याला मागणी नसल्यामुळे खूप मोठ्या लॉसमध्ये स्वप्नलाच त्या साली गेले होते. या माध्यमातून एक सरकारला एक विनंती करावीशी वाटते की बाबा प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदीचा त्यांनी बारकाईने विचार करावा की प्लास्टर ऑफ पॅरिसवर जर उद्या भविष्यात बंदी आलीच तर जवळपास राज्यातील 5-7 लाख कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जसं बाबा प्रदूषणाचा मुद्दा जर येतो तर जर समजा प्रत्येक पालिकेने, महानगरपालिकेने, ग्रामपंचायतीने जर समजा कृत्रिम तलावांची निर्मिती जर केली तर ह्या मूर्ती ह्या पूर्णपणे त्यामध्ये होतात. आणि पुन्हा एकदा सरकारला आदळून विनंती आहे की मग प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बंदीवरील हा निर्णय त्यांनी थोडासा विचारपूर्वक करावा की प्लास्टर ऑफ पॅरिस हे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही हे सायंटिफिक आम्ही पूर्णपणे शास्त्रीय अभ्यास करून त्याचे पुरावे सर्वपणे कोर्टामध्ये दाखल केलेलेच आहेत. भविष्यामध्ये ही लढाई तर आम्ही जिंकणारच, परंतु जर समजा प्लास्टर ऑफ पॅरिसवर जर बंदी आली तर ज्या भव्यदिव्य ज्या मोठ्या मोठ्या गणेश मूर्त्या असतात त्या पुढच्या पिढीला चुकूनही पाहायला मिळणार नाही. कारण शाडो मातीमध्ये फार तर 2 फुटाची गणेश मूर्ती तयार होती. तर प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये जे आपण पाहतो की 15-20 फुटाच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात तर त्या मूर्त्या भविष्यामध्ये होणार नाही. पावसाचं त्यामुळं काय होतं की बाबा मातीचे सुद्धा दर वाढतात, माती तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही आणि माती ही नाही म्हणजे शक्यच होत नाही एवढं बनवणं आणि पोचवणं. आता निघायला खूप अवघड असतं.